सध्या गाजत असलेल्या पर्वर इथल्या लोटस स्पा या मसाज पार्लर मधील अनैतिक व्यवसायासंदर्भात घातलेल्या छाप्यावेळी अटक करण्यात आलेला अभिनेता सचित पाटील याच्यासह दुसऱ्या ग्राहकाला 5 दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर स्पाच्या मालकिनीच्या पतीसह इतर 5 जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला. झेंडा फेम अभिनेता सचित पाटील याला गोव्यातल्या एका मसाज पार्लरमध्ये अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून गोव्यात ठिकठिकाणच्या ब्युटी पार्लर्समध्ये गोवा पोलिसांचं धाडसत्र सुरू आहे. पार्लर्समध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायामुळे हे धाडसत्र सुरू झाल्याचं समजतंय. परवरी इथल्या लोटस ब्युटी आणि मसाज पार्लरमध्ये पोलिसांनी धाड घातली. ही धाड घातली असता पोलिसांना या ठिकाणी अभिनेता सचित पाटील आढळला. त्यानंतर पोलिसांनी पार्लरवर कारवाई करत सचित पाटील यालाही अटक केली. अद्याप सचित या ठिकाणी काय करत होता हे मात्र कळू शकलं नाही. सचित सोबत आढळलेल्या 5 मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. सध्याचं वातावरण कसं आहे की आत्ताच काल परवा जर पाहिलं आपण तर स्पा मसाज केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये रेफ म्हणजे रेफचे प्रमाण तर म्हणजे आहेतच आहे. आणि काल परवा म्हणा किंवा एक हे पीड म्हणजे एक चालूच आहे, गोव्यामध्ये हे चालूच आहे. फक्त ते आता उघडकीस येत आहे एक आणि काही प्रमाणामध्ये पोलीस सतर्क आहेत तसं मी असंही म्हणत नाही की अगदीच पोलिसांचं लक्ष नाही आहे. परंतु काही राजकीय वरद हस्त असल्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की पोलिसांचंही काही चालत नाही. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे की गोव्यामध्ये कसिनो जे आहेत तर त्या कसिनोमुळे सुद्धा गोव्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बायकांकडेच असा आहे एकंदरीत लोकांचा की गोव्यातल्या महिला किंवा गोव्यातल्या मुली गोव्यातल्या बायका ज्या आहेत त्या म्हणजे अशाच कॅटेगरीमधल्या आहेत. की अशाच म्हणजे तुम्ही समजू शकता की मला नेमकं काय म्हणायचं आहे. बाहेर जर गेलं आमच्या महिला काही एक्झिबिशनला वगैरे जातात दिल्ली जयपूर वगैरे अशा ठिकाणी तिथं सरळ सरळ मग त्यांना विचारतात की तुम्ही साड्या पण नेसता, असा प्रश्न महिलांना केला जातो. म्हणजे याचा अर्थ की गोव्यामध्ये महिला ह्या कशा प्रकारच्या आहेत याचं चित्र हे बाहेर रंगवल्या गेलेलं आहे. ॲक्च्युअली असं नाही आहे. ॲक्च्युअल गोवा हे काय आहे, सांस्कृतिक ठेवा आहे गोव्याला. आणि अनेक व्यक्ती अशा आहेत की गोव्याने महान कलाकार दिलेले आहेत, संगीत क्षेत्रामध्ये खूप लोक दिलेले आहेत, महिलांचं पण खूप नाव आहे की जे सामाजिक कार्यकर्ते अतिशय छान काम करतात. परंतु आता काही जे असं प्रकार व्हायला लागले त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप वाईट व्हायला लागला आहे. पणजी, मडगाव तसंच परवरी यासारख्या हाय प्रोफाईल लोकवस्तीत असणाऱ्या शहरात मसाज पार्लर्समध्ये अनैतिक प्रकार चालत आहेत. या प्रकरणात बड्या धेंड्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 4 of them आर दार्जिलिंग गर्ल्स अँड 1 इज अ महाराष्ट्रीयन. या अँड 1 गर्ल इज अरेस्टेड. व्हॉट वॉज द मोडस ऑपरेंडी ऍक्च्युली हाऊ दिस बिझनेस ओपन? मसाज पार्लर हॅज बीन इन द लाईमलाईट फॉर अ लॉंग टाईम नाऊ. द मोडस ऑपरेंडी इज दॅट अंडर द फेसाद ऑफ रनिंग अ मसाज पार्लर समथिंग एल्स गोज ऑन अँड दॅट कॅनॉट बी परमिटेड. And besides that, knowing that this is going on, one cannot also turn a blind eye. So therefore, I appreciate the action, quick action taken by the police. Because these are victims. The girls are actually victims. They are brought from somewhere else and made to work in a place where they cannot even communicate with anybody. And God knows what the working conditions are. They are all made to sit in a small cubicle after they finish their whatever activity they are made to do. Then there is no recreation place or anything and the working conditions are very bad. Ma'am, this is the same place the last year also it was raided by police and this particular lotus was controlled by some lady from Goa only. I don't know whether she's from Goa, but there is a woman who runs the place. I'm not sure whether she's from Goa.